मंडळी नमस्कार। सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या सांगोल बाजारामध्ये आपण आलोय। पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा बाजार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नावाजतोय। सांगोल्यामध्ये दर रविवारी मोठ्या प्रमाणात जर्सी गाय, एचिप गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या यांचा बाजार या बाजार समितीच्या आवारामध्ये भरतो। सांगोल बाजारामध्ये नेमकं खरेदी विक्री कशी होते आणि कशा प्रकारे बाजार चालतो ते आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत। या बाजारामध्ये शेळ्या, मेंढ्या, म्हशी यांची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होते, परंतु सर्वात मोठी खरेदी विक्री ही एचएफ जर्सी गायींची होत असते। दूध दर वाढल्यामुळे एचएफ व जर्सी गायींना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचेही या बाजारात फेरफटका मारताना पाहावयास मिळाले। शेळ्या, मेंढ्या, म्हशी व जर्सी गाई यांची एका दिवसात कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते असे म्हटले तरी मंडळी फारसे वावगे ठरणार नाही, कारण सांगोला बाजार हा सध्या पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा बाजार आहे। बाजारात एका शेतकऱ्याने बेंगलोर येथून आणलेल्या एका पैलारू कालवडीला तब्बल 1,75,000 रुपये किंमत दिली। ही किंमत नेमकी का दिली ते या व्हिडिओमध्ये नक्की पहा। मंडळी नमस्कार। नमस्कार। पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा बाजार सांगोल बाजार हा असतो, कारण या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात जर्सी गाय, एचएफ गाय, म्हशी, शेळ्या, मेंढ्यांची उलाढाल या ठिकाणी होते। सध्या माझ्यासोबत एक शेतकरी आहे, त्यांनी पैलारू गाय बेंगलोरवरनं एका व्यापाऱ्याने आणलेली पैलारू गाय 1,75,000 रुपयाला विकत घेतली आहे। मोठं धाडस केलं आहे। पैलारू गाय एवढी महाग का घेतली आणि त्या गायीमध्ये आता एचएफ गाय आहे का नाही त्यांच्याकडनं आपण विचारून पाहिजे, गायीमध्ये काय वैशिष्ट्य आहे ही सगळी माहिती ज्यांनी गाय विकत घेतली त्यांच्याकडनं आपण जाणून घेत आहोत। काका तुमचं नाव काय? देवापद आयसरकर। कुठले तुम्ही गाव? गावडेवाडी। बर, किती गायी तुमच्याकडे? 7 आहे। द्या घरी कोणत्या कोणत्या आहे? बाकीच्या हे जे आहे एचएफच्या आहे। द्या एचएफच्या? ही गिरमधला आहे। गिरमधली? कितीला घेतली तुम्ही ही? 1,75,000 घेतली। एवढी किंमत का दिली? गिर जातीच आहे। बर, काय काय वैशिष्ट्य हिच्यात? ती तोंड आणि चमडान कास। बर, सगळं बघून घेतलं। बघून घेतलं। आता पैलारू? पैलारू। मग किती पिळलं आता? एक 25 लिटर दोन टायमात चालत। दोन टायमाला 25 लिटर? माझं तुम्ही याच्या अगोदर बी बाजारामध्ये येतात, मग एवढे दर कशामुळे वाढले गायचे? दर आता दुधाचं दर मागले म्हणून जे आहे मागतो। तुमचं तर किती 10 दिवसाला किती पगार निघतो तुमचा? तुमचा निघतो 50,000। 50,000 म्हणजे 1,50,000 रुपये महिना तुम्हाला मिळतो? मिळतो। परवडतं का ताई? परवडते। मग काय परवडले? या गाई आता तुम्ही बेंगलोरवरनं घेतली, बऱ्याचदा गाई खरेदी विक्री करताना फसवणूक बी होते, तुम्ही काय काळजी घेता? आम्ही आता काय नाही, आपले कर्माला हात लावायचे होते, मग फसवणूक या कारण डुप्लिकेट लागल्यावर लागलीच, तिला काय करणार कोणतं? बर, पहिल्यावर तुम्ही आता किती सांभाळणार का विकणारी? ही मी काय घरी ठेवायसाठी घेतली। घरी ठेवायसाठी? हे गिरमधली म्हणजे नेमकं कसा प्रकार? ही काय ह्याच्यावर चेरपट्टी या चांबड्या? एचएफ मधली नाही? एचएफ मधली नाही, गिर मधली। इथं काय वैशिष्ट्य म्हणजे? ही आजारी पडत नाही तिलय, म्हणजे डॉक्टर दवाखाना जर जादत पिळाला आली तर डॉक्टरची तकलीफ नाही यायला होत, ताकदीमुळे हिला पेलले जाते। म्हणून अशी एवढी भाग घेतली काय? होय घेतलं। किती किती लाख घेतले? आमच्याकडे 1.5 लाख आहे। सर्वातीला किमती नव्हत्या ना त्या टायमाला? 1.5 लाख आहे, 2 गाय आहेत आता। आता ही बेंगलोरवरून व्यापाऱ्यांनी आणली होती? हा, व्यापाऱ्यांनी आणली। काल आणली होती, कालच घेतली आम्ही, आज न्यायला आलोय, पैसे नव्हते म्हणून काल ठरवून गेलो तुम्ही। रोकारोक व्यवहार सगळा। मग आता काय? आता इथं खुराक, औषध पाणी कसं नेमकं? आता घरी गेल्यावर डॉक्टर करायचा, डॉक्टर करून उद्या आजच्या दिवस संध्याकाळी पेंट चारायचं नाही तिला, उद्यापासून चालू करायचं। उद्यापासून काय काय दिलं आता? चोरा पेंट, गोळी आणि भरडा। वेळेचं टायमिंग कधी येतं? अजून 10 दिवस आहे बाकी। 10 दिवस? 10 दिवस। बरं, आता ही पंजाब बेंगलोरवरनं आणली आहे, मग लगेच तुमच्या कोट्यात मॅच होईल काही? होते। बरं, मग डॉक्टर दवाखाना लवकर करायचा कशासाठी? बरं, गेलं का पहिला आता इंजेक्शन डॉक्टर बोलवा लागतं ह्याला, पण हे जे इंजेक्शन करायचं धुये बियाजी शांत कराय। तुम्ही आता 1,75,000 जेवढे तुम्ही पैसे दिले, मग तेवढे किमती आहेत का काही? किमती आहे ते। बरं, किमती दुधामुळे वाढले का? दुधामुळे दुधाळांना जातीत बी बदल पडतोय ना। बरं, त्यामुळं आता इथं तुम्ही ब्रीडिंग पुढे तयार करणार? तर मंडळी आपण पाहिलं असेल तब्बल 1,75,000 रुपयाला या ठिकाणी ही गाय या काकांनी खरेदी केली।
ही गाय जरा वेगळी आहे, एचएफ गायीपेक्षा जरा वेगळी याचं गुण वैशिष्ट्य त्यांनी सांगितलं. गीर गायीसारखी दिसायला ही गाय असल्यामुळे त्यांनी ही गाय घेण्याचं धाडस केलं आणि 1,75,000 रुपये त्या व्यापाऱ्याला त्या ठिकाणी मोजून दिले. 2 टायमाला 25 लिटर दूध देईल अशी अपेक्षा या काकांना आहे. दूध दर वाढल्यामुळे एचएफ गायींचा बाजार त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढल्याचंही आपण या ठिकाणी पाहतोय. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.